आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। रामोशी समाजास एसटी आरक्षण मिळावे, तहसीलदारांना समाजातर्फे दिले निवेदन। रामोशी समाजास आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून वंचित ठेवण्यात आले आहे। रामोशी समाजास एसटी म्हणून आरक्षण मिळावे यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आज शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। बेरड रामोशी समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करा या मागणीसाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने मंगळवारी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। पंचायत समितीच्या आवारातून मोर्चाची सुरुवात करण्यात आली। रामोशी समाज हा भटका समाज आहे। गेल्या अनेक वर्षापासून या समाजास आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे, परंतु गेल्या वर्षी 8 ऑगस्ट 2017 रोजी आजाद मैदान मुंबई येथून मंत्रालयावर रामोशी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी एसटी आरक्षणामध्ये सहभागी करण्यासंदर्भात शब्द दिला होता, पण तो अद्याप पाळला गेला नसल्याने आज पुन्हा आम्हाला आंदोलन मोर्चा करावा लागत आहे। आता आम्ही शांत बसणार नाही, आमचा न्याय हक्क आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला। महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे। आमच्या शिरोळ तालुक्यातील तमाम बेरड बेरड आणि रामोशी समाजाची ही जी मंडळी इथं एकत्र आले तहसीलदार कार्यालय, विषय असा आहे की आज आपल्या समाजाला अनुसूचित जाती जमाती दाखल करून घ्यावं शासनानं असं वेळोवेळी गेले 30-40 वर्ष आमचा शासन दरबार लढा असताना शासनानं आमच्या पूर्ण समाजाकडं पाठ फिरवली आहे। मतापुरतारी लोक मतापुरतं आमच्या समाजाचा वापर करतात आणि बाकीची आमची जी शिकलेली मंडळी आहेत 11वी 12वी कॉलेज ग्रॅज्युएशन करून आमची मंडळी दुसऱ्याची गुलामगिरी करायची अजूनसुद्धा आमच्यावर वेळ आलेली आहे, तीच आमची मंडळी करत आहेत। तसं न होता आमच्या समाजातल्या सर्व ज्या आमच्या तरुण पिढीनं न्याय मिळाला पाहिजे आणि आमच्या समाजाला एसटी आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी तहसीलदार ऑफिसवर हा काढलेला निवेदनाचा मोर्चा आणि ह्यात सहभागी झालेली सर्व मंडळी सगळ्यांनी इथे एकत्र आला, वेळात वेळ काढून समाजाच्या मागणीसाठी, त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो। जर अन्याय होत असेल तर कधी देखील शांत बसणार नाहीत, ही धमक या रामोशीमध्ये। उमाजी नाईकांनी पहिलं क्रांतीचं बंड केलं, ते बंड देखील उमाजी नाईकांच्या पत्त्यावर पडलं नाही। उमाजी नाईकांना दरोडेखोर घोषित केला, फाशी दिली गेली आणि त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या ऐरागिराला उचललं आणि त्याला आद्य क्रांतीवीर घोषित केला। अरे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, अशा प्रकारचं राजकारण आणि अशा प्रकारची दबणूक आपल्यावरती होत असते। त्यामुळं आज या आंदोलनाच्या माध्यमातून या निवेदनाच्या माध्यमातून मुठभर काम आवळे असणार, परंतु या ठिकाणी आले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि इथून पुढे आपल्याला उद्या गस्ती साहेबांची जयंती आहे, त्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रातले काही समाजातले नेते, त्यानंतर दौलतनाना हे सगळे त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये जातील। त्याच्यानंतर उद्या संध्याकाळी आपली कोल्हापूरला पत्रकार परिषद होईल समाजाची, त्याच्यामध्ये दिशा ठरवली जाईल। आणि येणाऱ्या 16 तारखेला आपण पुणे बेंगलोर हायवे त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये चक्का जाम आंदोलन करतोय, त्यामुळं पुढच्या आंदोलनाच्या दिशेनं सर्व मावळ्यांनी त्या ठिकाणी 16 तारखेला उपस्थित राहावं मी असं आपल्याला विनंती करतो।